शहरात पसरलेल्या साथीच्या रोगासंबंधी पालिका प्रशासन ढिम्म असल्याची टीका करत नगरसेवकांनी आरोग्य अधिकारी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना धारेवर धरलंय. महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुरुवातीला विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी नगर येथील घटनेचा निषेध करून सभा तहकूब करावी अशी मागणी केली. यावर सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी आणि ज्येष्ठ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर शहरातील डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया यांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल नगरसेविका संगीता जाधव, फिरदोस पटेल, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांच्यासह नगरसेवक नगरसेविकांनी तीव्र शब्दामध्ये भावना मांडल्या. पालिकेच्या वतीनं काढण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आरोग्य अधिकारी संतोष नवले यांनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोग्य अधिकारी चुकीची माहिती देत आहेत, दिशाभूल करणारी माहिती देत आहेत, पालिका प्रशासन सुस्त आहे, औषध फवारणी नाही, आजारांवर औषध नाही, स्वच्छतेबाबत प्रबोधन नाही, यासह विविध प्रश्नांनी बसपा गटनेते आनंद चंदन शिवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडी, गुरुशांत धुत्तरगावकर, संतोष भोसले, राजकुमार हंचाटे, बाबा मिस्त्री, वंदना गायकवाड यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, डेंगू असे आजार फैलावू नयेत यासाठी नागरिकांचं सहकार्य हवं आहे. नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा, नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये जनजागृती करावी. पालिका प्रशासन काम करत आहे, सर्व दवाखान्यामध्ये सूचना देण्यात येतील, प्रशासनाकडून औषध मनुष्यबळ कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिली. यासंबंधी लवकरच बैठक बोलवण्यात येणार असून संशयित भागामध्ये फवारणी धुरळणी करावी असे आदेश महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले. नगर येथील घटनेचा निषेध करून सभा तहकूब करण्यात आली.